कोरोना व्हायरसचे रुग्ण देशात आढळायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी खबरदारीचा उपाय केला जात आहे. संसदेत देखील कोरोना व्हायरसचा धसका खासदार नवनीत राणा यांनी घेतला आहे. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील होळीचा कार्यक्रम रद्द केला. तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील तोंडाला मास्क लावून संसदेत प्रवेश केला आहे. यावेळी कोरोना व्हायरसपासून काळजी घेण्यासाठी सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचं आहे असं आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. पण आम्हाला जेव्हा मदतची बारी येईल, आम्हाला जेव्हा गरज पडेल, तर आम्हाला मदत करण्यासाठी कोणीही इम्पोर्ट करून आमची मदत करणार नाही. तर म्हणून एक तर हे मास्क 125 रुपयाचं आहे. जे लोक जास्त लोकांचे मदत राहतात, कनेक्शनमध्ये राहतात, पब्लिक ह्याच्यामध्ये राहतात, असे जो वर्ग आहे त्यांना जर 125 रुपयाचा मास्क तुम्ही घ्यायला लावला आणि घालायला लावला आणि सिक्युअर करायला लावलं, ते खाईन कधी, काम कसं करणार आहे, मास्क कुठून आणणार आहे. म्हणून सरकारला माझी सुद्धा विनंती मी करत आहे की हा मास्क इझी अवेलेबल करा. नाहीतर सरकारी जोडेही रुग्ण आहे, रुग्णालय आहे, त्याच्यामध्ये हिला अवेलेबल, फ्री अवेलेबल करून द्या. ज्या कारणाने जोडेही लोक मध्यम वर्गाला बिलॉंग करणार आहे, ते प्रत्येक व्यक्ती हा मास्क घालून सिक्युअर करू शकतो, स्वतःला सिक्युअर करू शकतं आणि बाकी इतर लोकांनाही सिक्युअर करू शकतो. आणि म्हणून करोना व्हायरस याच्यामुळे आपण घबराट नाही आणली पाहिजे, लोकांमध्ये भीती नाही निर्माण केली पाहिजे, पण नक्की याच्यामुळे आपण अलर्ट राहिलो पाहिजे, सिक्युअर राहिलो पाहिजे आणि बाकी लोकांना सुद्धा याच्याबद्दल अवेअरनेस आपण आणलं पाहिजे. एवढंच म्हणते आणि सगळ्यांना विनंती करेल, व्हायरसमुळे जेवढेही लोक आमचे देशातले बाहेरचे लोक याच्यामुळे पीडित आहे, त्यांना सगळ्यांना चांगल्या हेल्थसाठी मी प्रार्थना करते आणि आमचे लोक जेवढेही आहे त्यांनी बाकी लोकांना अवेअरनेस आणावं एवढीच बोलते. धन्यवाद.